म्हणजे आपल्या जीवनशैलीशी निगडीत ताणतणाव, झोप आणि भूक यांचा अनियमितपणा, स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची धडपड आणि नैसर्गिक शरीराचं घड्याळ जे आहे त्याच्या विरुद्धचं वर्तन, जंक फूड, अनेक पद्धतीचं रिमोट कंट्रोल आणि बैठी आरामदायी जीवन पद्धती ह्याच्यासाठी कारणीभूत आहे. चौथं कारण आहे एंडोक्राईन आणि मेटाबॉलिक, ज्याच्यामध्ये विविध अंतर्ग्रंथींच्या आजाराचा समावेश होतो, जसं की थायरॉईड, ॲड्रिनल, पिट्युटरी, ओव्हरीज इत्यादी अवयवांचे आजार. आता या अतिरिक्त साठलेल्या चरबीमुळे काय काय घडतं आहे ते पाहूया. अर्थातच ही साठलेली चरबी हा निरुपद्रवी अवयव नसून त्याच्यातून अनेक उपद्रवी घटांची निर्मिती होत असते आणि ती अनेक हार्मोन्स, एन्झाईम्स यांच्याद्वारे आपले स्वास्थ्य बिघडवते. एखादे इंजिन काही विशिष्ट हॉर्स पॉवरचे काम करू शकते, त्याला जर त्यापेक्षा जास्त लोड करत गेलो तर अर्थातच कार्यक्षमता वेगाने कमी होत जाते आणि शेवटी ते बंद पडते. हाच नियम आपल्या सर्व सिस्टीम्सना लागू होतो. अतिरिक्त चरबीमुळे बाहेर जे पडणारे हार्मोन्स आणि एन्झाईम्स आहे त्यामुळे या व्याधींना आपल्याला सामोरे जायला लागते. मधुमेह टाईप 2 म्हणजे जो जन्मजात नाही तो मधुमेह, अतिउच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे बंद पडत जाणाऱ्या वाहिन्या, त्यामुळे उद्भवणारे आजार, किडनी, हृदयरोग, लिव्हर, वाढत्या पोटामुळे आणि श्वसन यंत्रावर साठणाऱ्या चरबीमुळे श्वसनमार्गात अडथळे येतात आणि घोरण्याची क्रिया सुरू होते. त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि झोप अपुरी होते. चिडचिडेपणा वाढतो, दिवसा झोप येते, बसल्या जागी लोकांना झोप येऊ शकते. आपण बघितलं असेल बसल्या जागी डुलक्या देणारे खूप लोक, गाडी चालवताना झोप येऊ शकते. खूप एक्झिक्युटिव्ह अशी कंप्लेंट करतात की मीटिंगच्या मध्ये त्यांना खूप वेळेला डुलकी लागते. जेवणानंतर ताबडतोब येणारी झोप आणि न आवरणारी झोप ही सुद्धा आजाराचं एक लक्षण असू शकतं. गाडी चालवताना येणारी झोप ही अत्यंत घातक ठरू शकणारी काळझोप म्हणायला हरकत नाही. त्याखालोखाल येणाऱ्या व्याधी म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये येणारी निराशा, नपुसकता, वंध्यत्व, सामाजिक आयुष्यामध्ये येणारे वाईट अनुभव, चांगली नोकरी न मिळणं, चांगला मित्र मैत्रीण किंवा जोडीदार न मिळणं आणि अर्थातच त्याच्यामुळे नैराश्य, डिप्रेशन आणि त्याच्या मागोमाग येणारं अति खाण्याची सवय. लघवीवरचा कंट्रोल कमी होतो, ज्याला स्ट्रेस इनकॉन्टिनन्स म्हणतात, म्हणजे खोकल्यानंतर आपोआप न कळत लघवी होणं, पायांच्या शिरा फुगणं, व्हेरिकोज वेन्स, पित्ताशयात खडे होणे, विविध प्रकारचे कॅन्सर, उदाहरणार्थ प्रोस्टेट, गर्भाशय, स्तन, सर्विक्स इत्यादी, अशा प्रकारे अनंत रोगांचे कारण असणाऱ्या या स्थूलत्वाशी लढण्यासाठी सुदैवाने खात्रीलायक उपचार उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी फक्त डॉक्टरांकडेच जाणं महत्त्वाचं आहे. विविध जाहिराती आणि आकर्षक भूलतापांना बळी पडून केलेले अशास्त्रीय उपचार हे उपयोगी तर नाहीतच पण शरीरासाठी ते अत्यंत घातक ठरू शकतात. आपले आरोग्य या सदरात स्थूलपणा याविषयी माहिती आपण ऐकलीत. भाग होता दुसरा. लेखिका होत्या डॉक्टर जयश्री तोडकर. सोशल मीडिया